नाशिकच्या विकासाचे शिल्पकार माजी महापौर दशरथ पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध समाज उपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाच्या पहिल्या लाटेत मोतीवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजनं शिवाजीनगर परिसर नाशिक शहरातील मालेगावच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करून दिली. या काळात कॉलेजच्या विद्यार्थी आणि स्टाफ यांनी काम केलं असल्यानं या सेवाभावाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेम पाटील, रोहित पाटील, नितीन पाटील आणि हरिपाठ मित्रमंडळाच्या वतीनं कोविड योद्धा वॉरियर या सत्कार समारंभाचं आयोजन दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीवाला कॉलेज या ठिकाणी करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील यांनी केलं. पूर्ण्या नाशिक जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जी सेवा केली त्याचं आज कौतुकाचं त्यांचं प्राधान्य आहे आणि त्यांना हे दुसरं न कार्यक्रम ठेवतात हे आज मोतीवाला आपली जी संस्था आपल्या परिसरामध्ये आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी हा पुरस्कारांचा आज तो निमित्त ठेवला. माननीय परा सरांनी आज सांगितलं की मोठे सरांनी मोतीवाला सरांनी एक छोट्याशा याच्यामधून संस्था सुरू केली आणि आज ही संस्था पूर्ण देशामध्ये मेडिकल होमिओपॅथी कॉलेजला आता वेटिंगला ऍडमिशनसाठी. मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उभारणीमध्ये दशरथ पाटील यांचा मोठा वाटा असल्याचा फरहान मोतीवाला यांनी सांगितलं. स्टुडंट्स, यू ऑल मस्ट बी सीइंग द डेव्हलपमेंट हाऊ द मोतीवाला इन्स्टिट्यूट द स्टँडर्ड्स विच वी हॅव they have not been achieved overnight. हे एक दिवसात घडणारी वस्तू नाही. ह्याची जी सुरुवात होती जे डॉक्टर मोतीवाला प्रिन्सिपल आहेत माय फादर त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे ते आपल्याला माहित नाही की कुठून कुठपर्यंत आम्ही आजच्या दिवशी जिथं पोचलोय त्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे आणि यावेळी दशरथ पाटील यांच्या हस्ते मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजचे प्रिन्सिपल फारुक मोतीवाला, फरहान मोतीवाला, शुक्ल सर, डॉक्टर प्रितेश मोकल, डॉक्टर संदीप पाटील यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन कोविड योद्धा वॉरियर्स म्हणून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक, स्टाफ यांनी देखील करोना काळात काम केल्यानं त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. करोना काळामध्ये केलेल्या कामाचा सत्कार केल्याबद्दल मोतीवाला कॉलेजचे प्रिन्सिपल फारुक मोतीवाला यांनी आभार व्यक्त केले. भाषणगिरी नसतं काय त्याच्यातून एक दिवस म्हणजे साजरा करायचा आहे आणि ह्या रीतीने करायचं सेवाचे भावाने करायचं आहे आणि ते आम्ही नेहमी करतोय आणि ह्या वर्षी मला वाटतं ते हा कार्यक्रम ठेवला आहे आणि जिथे तुम्हाला आम्हाला खूप आनंद आहे का कोविड मध्ये जे काम केलं आमच्या स्टुडंट्सांनी आमच्या स्टुडंट्सांनी टीचर्सांनी सपोर्टिंग स्टाफनी लोक म्हणतात वर्क फ्रॉम होम होतं पण कोविडमध्ये आमच्या कॉलेजमध्ये नॉर्मल कामापेक्षा जास्त काम आमच्या लोकांनी केलेलं आहे. एका टीचरनी सुद्धा कधी विचार नाही केला की मी टीचर असून मी कशाला हे मेडिकलचे लेबल लावू किंवा आमच्या कुठल्या स्टाफने असं विचार केला नाही की मी कधी औषध बनवलेलं नाही मी कसं बनवू आणि हे मला खूप गर्वाने सांगावं लागतंय की मालेगावला यायला आमचे स्टुडंट्स पण तत्पर होते आणि तिथल्या कमिशनरांनी सांगितलं की जेव्हा गव्हर्नमेंट 100 डॉक्टर पाठवत होते लिस्ट तेव्हा 10 लोक यायचे आणि ते 10 पैकी 5 पळून जायचे दुसऱ्या दिवशी तेव्हा असं वेळेला मोतीवाला कॉलेजवाले समोरून येऊन सांगतात की आम्ही येऊ का तर मला वाटलं काहीतरी यांचं सरकलं आहे की हे म्हणतात येऊ का आणि मी लगेच बोलवलं आणि जेव्हा आम्ही मालेगावला गेलो तर आमचे एक स्लोगन होतं कोविड से रिहाई ईद की बधाई 14 तारखेला आम्ही 14 मेला गेलो आणि हे स्लोगन आम्ही दिलं होतं ते म्हणजे होगा त्या 10 दिन में हो जाएगा ते असं मी म्हटलं हे आम्हाला स्लोगन है कोविड से रिहाई ईद की बधाई आणि 24 मेला ईदच्या दिवशी मालेगाव ओपन झालं सर. सामाजिक बांधिलकी जपत मोतीवाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाशिकचे खड्डे मुक्त व्हावे यासाठी केलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांचा दशरथ पाटील यांनी अभिनंदन केलं. तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा आमच्याबरोबर कायम आहे त्यामुळे हा कार्यक्रम तुम्ही ठेवला काय नाही ठेवला काय तर तुम्ही जो निर्णय घ्याल तो अंतिम असेल आणि मग प्रेमने यांनी हा कार्यक्रम तुम्हाला 3 दिवसापूर्वी कमी वेळेची नोटीस मिळाली असेल बरोबर आहे
ती म्हणाले असेल सरांनी काय इतकं पटकन 2 दिवसाच्या आत आम्हाला असं सांगितलं. याचं कारण असून दुसरं असं आहे का रस्त्याने तुम्ही शहरातून चारी बाजूने येतात ना विद्यार्थी, होय किंवा नाही? मग रस्त्याला खड्डे होते की नाही, आता आहे की नाही, जोरात सांगा. आणि त्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आपण याचिका दाखल करताना तुमच्या 450 सह्या नाही, हात वर करा कोणाकोणाचे खड्ड्यांवरती का आमच्या शहरात इतके खड्डे पडलेले आहे आम्हाला गाडी चालवता येत नाही. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी नाशिकच्या 20 लाख नागरिकांचा विचार कोणी केला असेल तो मोतीवाला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या ट्रस्टींनी केला. त्यामुळे तुमचा सन्मान करण्याचं आज आम्ही 10 डिसेंबरला या आयोजकांनी ठरवलं. यावेळी मोतीवाला कॉलेजच्या वतीने दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच दशरथ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोतीवाला कॉलेज तसंच निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी डॉक्टर फारूक मोतीवाला, शुक्ल सर, प्रितेश मोगल, डॉक्टर संदीप पाटील, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, बाळासाहेब वाचे, विशाल शिंदे, अरुण पाटील, बाळासाहेब लांबे, मुरलीधर पाटील, शांतराम पाटील, अभिजित गोधडे, दिनू केतार, संकेत घोलप, केतन पाटील, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.